हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. हे बघा, बरेच जणांचे मला बरेच दिवसापासून रिक्वेस्ट येत होते. एक, गरिबी कशी खतम करायची ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा ना मॅडम, म्हणून असेच हे अनुषंगाने होते. शब्द वेगळे होते पण त्याचं मिनिंग एकच होतं. म्हणताना मी आज हे ते सगळ्यांचे प्रश्नांसाठी हा व्हिडिओ बनवते. टॉपिक एकदम सोपा आहे, हाऊ टू किल पॉवर्टी, गरिबी कशी नाश करायची. कोणालाही गरीब राहायला नको वाटते का? म्हणजे गरिबी म्हणजे काय? हे नाही तर नाही, अमुक नाही. नाही बाबा, आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. म्हणजे मनात आलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो, हे मेन कारण. म्हणून पैशाचे मागे धावून चालते का, पळून चालते का? एक म्हण आहे बघा, नो वन शुड रन आफ्टर थ्री थिंग्स, बस, ट्रेन अँड ए गर्ल. हे तीन गोष्टी मागे पळू नका म्हणून एक म्हण आहे. काय काय? बस, ट्रेन आणि पोरगी, पोरींचे मागे, मुलींचे मागे. मी ह्याला चौथं ॲड करेन, आणि चौथं आहे पैसा. पैसेचे मागे पण बिलकुल पळू नका. का पळू नका? म्हणजे तुम्ही पळालात म्हणजे तर तुम्हाला मिळणार. एखाद्या मुलाला चांदोबा हवा असतो, त्याला चांदोबाला पकडायचा असतो, म्हणून त्याला काही चांदोबा मागे पळाला की चांदोबा मिळेल का? नाही. त्याच्याऐवजी आपण काय व्हायला पाहिजे? आपण एक मॅग्नेट व्हायला पाहिजे. मॅग्नेट म्हणजे विच अट्रॅक्ट्स मनी, असलं मॅग्नेट विच अट्रॅक्ट्स मनी. आपल्याला सूर्याविषयी माहीत आहे, सूर्य म्हणजे काय आहे? ए बिग पॉवरफुल मॅग्नेट विच अट्रॅक्ट्स ऑल द अदर प्लॅनेट्स इन्क्लुडिंग अवर अर्थ. आहे का? नाही. म्हणून हे सगळे प्लॅनेट्स सूर्याचे भोवती भोवती फिरतात. त्यामुळे आपण पण आपलं जीवन किंवा आपली पर्सनॅलिटी अशी बनवायला पाहिजे की आपली पर्सनॅलिटी पैसेला आपल्याकडे खेचून आणेल. आणि ह्याला आपण पैसेविषयी काही थोडं समजून पण घ्यायला पाहिजे. पैसा कमवणं काही लोकांना खूप खूप सोपं आहे, काही लोकांना अयोग्यतेचे एवढी अवघड गोष्ट कुठलीही नाही म्हणतात. आणि पैसा आपल्या जगात केवढा आहे, इन अबंडन्स. सगळे जगाचा सगळे करन्सीतला पैसा एकत्र करा, किती होईल मला काही माहीत नाही आहे, माझं गणित पण कच्चं आहे. त्यामुळे पूर्ण जगाची करन्सी एकत्र केली की बघा जगात केवढा पैसा आहे. मग आपले वाटेला आपल्याला हवा एवढा पैसा मिळवणं कठीण आहे का? नाही. उत्तर आहे नाही. ते आता सोल्युशन काढूया आपण. हाऊ टू किल पॉवर्टी, गरिबीचा नाश कसं करायचं? पहिलं, आपलं माइंडसेट बदला. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे म्हणायचं नाही, मी श्रीमंत आहे. मनानं श्रीमंत आहे हे तुमचं, तुम्हाला तुम्ही पटवून घ्या. आणि श्रीमंत लोक कसं वागतात त्याच्याकडे बघा. ते काही नुसते लोळत दिवस करतात का? नाही.
दिवसाचे किती तास काम करतात ते? 24 तासात 20-21 तास काम करतात कितीतरी श्रीमंत लोक. बघा तुम्ही त्यांच्या बायोग्राफीज वाचा. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे ना? नुसतं लोळत बसून, नुसतं काय मोबाईल बघत बसून होऊ शकतो का माणूस श्रीमंत? विचार करा, श्रीमंत व्हायचं असलं की श्रीमंत काय करतात हे आधी बघा. ते आपले प्रत्येक मिनिटाचा सुद्धा उपयोग कसा करतात हे बघा. मी तुम्हाला श्रीमंत, आपण श्रीमंत आहोत म्हणून समजा, आणि श्रीमंत कसे वागतात हे बघा. तुम्हाला जवळून कोणी बघायला मिळाला की जवळून बघा, नाही ते आपल्याला पुस्तकं भरपूर अवेलेबल आहेत, त्यांच्या बायोग्राफीज वाचा, त्यांचा दिवस कसा जातो हे बघा. तुम्हाला इझिली कळेल ते बिलकुल वेळ वाया घालवत नाहीत, वेळेचा सदुपयोग करतात. ते पहिली गोष्ट काय करायची आपण? वेळ घालवायचा नाही, वेळेचा सदुपयोग करायचा. आणि मग हे करताना किंवा आपल्याला हे करायला कोण रोकते? तुमचे आई वडील, मित्र, शिक्षक, कोणी तुम्हाला नको रे करू नकोस, काम करू नकोस असं म्हणतात? नाही. मग कोण आपल्याला रोखते? आपण स्वतः, आपला आळस. हे नको, झोपून टाक, उद्या कर, काय करायचं आहे असं तुमचं मन तुम्हाला म्हणते. त्यामुळे ते आळसाला आधी गेट आउट म्हणायचं, माझे घरात तुला जागा नाही. आळस सोडून टाका. पहिला हॅव ए रिच माइंडसेट, अंडरस्टँड हाऊ रिच पीपल बिहेव. सेकंड, आळसाला लांब हकलून द्या, तुमचे जवळ पण येऊ देऊ नका त्याला. त्याच्यानंतर तुम्ही जे काम करता तर अगदी मनापासून भक्तिभावानं, पूजेसारखं करा. तुम्ही एवढ्या भक्तिभावानं आणि मन लावून करताना काय होईल माहीत आहे? तुम्हाला आणि नवीन नवीन कल्पना सुचतील, आयडिया सुचतील. नवीन तुम्हाला आयडिया एकाच सुचली ती लगेच इम्प्लिमेंट करा. हे बघा, आपल्याला श्रीमंत बनायचं आणि एक वे म्हणजे हॅविंग द न्यू आयडियाज. आता पूर्वी आपल्याला खायला हवं ते आपल्याला हॉटेलमध्ये जावं लागायचं, मग अशी आयडिया निर्माण झाली एकाची, घरपोच करायचं. एम आय राईट? आपल्याला गाडी हे पाहिजे ते, हल्ली आपण काय करतो, ओला वगैरे, कुठे आहात तिथून तुम्ही बुक करू शकता. ही पण नवीन आयडिया. असा नवीन आयडिया कुठलेही एक्झिस्टिंग हेत सुद्धा, म्हणजे न्यू वाईन इन द ओल्ड बॉटल म्हणतात तसं, असतील त्याचा बेस जुनं, पण तेच नवीन आयडिया घालून तर नवीन कसं करता येईल असं हे आयडियाज तुम्हाला कधी सुचतात? तुम्ही करत गेलात तर, केला नाही तर आयडिया सुचत नाही. आणि नुसत्या आयडिया सुचून उपयोगाचं नाही तर का? म्हणजे आपल्याला तर काम करताना आयडिया सुचतात आणि त्या आपण इम्प्लिमेंट करतो, दॅट इज द रियल थिंग. नाही ते काही लोक असतात बघा, त्यांना त्यातलं काही माहीत नसते, पण नुसतं गप्पा मारतात अगदी, काही त्यांना माहीत असल्यासारखं. अगदी कधी त्यांनी नांगर घेतलेला नसतो, काही नसतो. शेतकऱ्यांबद्दल बोलायला सांगा, किती बोलतात. कुठलंही काम, अहो तुम्ही तुमचे गावातच एखादं काय चहाचं काय म्हणतो आपण, आणि स्टॉल म्हणा, एक छोटंसं हॉटेल असते बघा, एस्पेशली ना स्मॉल सिटीज अँड ऑल, तिथे जावा. सगळी लोक तिथे एकत्र झालेली असते, त्यांच्या फक्त गप्पा ऐका तुम्ही. पंतप्रधानांनी
देश कसा सांभाळावा हे तिथे गप्पा चालू असतात. या लोकांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही. कितीतरी लोकांना स्वतःचं शरीर सुद्धा सांभाळता येत नाही, स्वतःला सांभाळता येत नाही. हे पंतप्रधानांनी कसं देश सांभाळावा ह्याच्याबद्दल त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. ऐका, त्यामुळे असं मला म्हणायचं नाही. मला म्हणायचं तुम्ही ॲक्च्युअली त्यात काम करत गेलात की त्यात ॲक्च्युअल नवीन काय आयडियाज येऊ शकतील, त्या ओल्ड प्रॉब्लेम्स कशा ओव्हरकम करू शकतात किंवा घालवू शकतात हे. त्यामुळे गरिबी हटवायलाही तुम्ही जे काही काम करता तर अगदी मन लावून करा, म्हणजे ते कामातनं तुम्हाला पुढचं मार्ग निघू शकतो. ही झाली गरिबी हटवायची अगदी अगदी सोपी कहाणी, सोपा उपाय. अच्छा, हॅव अ गुड डे.